मायेला काय झालं या पंपाला? हवा जमसन झाले टायरला ते वाईट आला नुसता. आओ हळू हवा मारने ते टायर फोडशिला. ए तमन्ना सका सका जरा शुभ बोल की टायर फोडशील काय म्हणते? जात बघा फुटणार टायर. तुझं तोंड फोडीन टायर फुटायच्या आधी पळत. आईला चाय ना माल घेऊन फसलोय बघा मी. होय म्हण्या फुटाने तर सायकली धावा मारत. थांब तींची जरा मज्जा करूया. आईच्या गावात तमन्ना म्हणली तसं टायर फुटला काय? टायर तर आहे. आय कोण आहे तिकडे? बापरे उशीर झालाय शाळेला जायला. एक काम करते कोणाची तरी गाडी बघते आणि जाते. ऊन तरी किती लागत यार. एक पण गाडी दिसणार झाली. अय्यो परसारी मॅडम शाळेला निघाल्यात वाटत. जातो आणि मॅडमला सायकल बसवतो आणि शाळेत घेऊन जातो. मॅडम शाळेत सोडू काय? होय चला ना सोडा बरं होईल. थांबा चला. मॅडमला डबल शीट बसवून येतात सायकल येऊन. चला जाऊया डबल शीट र लांब लांब लांब. मुर्दा अजून कसा आणलाय का? दारू डोसा गेलाय लगीन करून फसले मी. मॅडम गाडीसाठी थांबलाय काय? तुमची हरकत नसली तर आपण सायकल वर डबल शीट जाऊया. बसा. आय नळी कुठे बसताय? माग बसा नळी मॉडेल आहे. बर बर. अहो थांबा थांबा आता काय रुमाल टाकतो. बर बसा आता. चला जाऊ द्या. बसला का? धरू ना बसा. या जाऊया डबल शीटर लांब लांब लांब. जाऊ द्या. गोलमाल है भाई साहब गोलमाल है. मार 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 मागण मार मागण मार. गोळी घाल त्याला गोळी घाल घाल धाड धाड. वैभ्या शाळा नाही? नाही म्हणजे हाय पण शाळेच्या पोटात दुखते. शाळेच्या म्हणजे माझ्या माझ्या पोटात दुखते. एक लाच घातली म्हणजे पोटाला दुखायचं राहील. पळ शाळेत. जातो जातो. लवकर जा. दप्तर तर घेत. जातो आणि गट्ट्यान खेळत बसतो. मॅडम आज तुम्ही लयच लेट केलं शाळेला. आईचं काय काम होतं का तुमच्या? नाही नाही. पण काय पण म्हणा मला पण आज लेट झालं म्हणून आपलं भेट झालं. आपली भेट झाली. तुमची हरकत नसली तर आपण रोज डबल शीट येऊया बघा सायकल वरन. चालतंय की? चालतंय. यस. काय होत आहे सर? आज खूप खुश दिसत आहे. आणि कोणाला घेऊन आलाय सोबत? भूत. भूत कुठे? भूत कोण आहे तू? अरे काय कोण आहेस तू? मी कमळा बाई. कमळा मामा इथं काय करते? चल ना जाऊया डबल शीट. चल ना. ए हो तिकडे. अरे हडे हडे हडे. आईच्या गावात काय माग लागलं? चल तिकडे. अरे काय झालं? का मारताय पोराला? शाळेला येतो म्हणून मारतोय. अहो मग मारायचं काय? समजून सांगायचं बाळा शाळेला जा. आज शाळेला सुट्टी आहे म्हणला. नाही सुट्टी कुठली? आज फुटाने मास्तर वारलं म्हणून सुट्टी आहे म्हणला. काय फुटाने? मी आज जेवण सॉरी सर सोपाया जातो मी. द्या ठेवायच्या आणि आगाऊपणा केला की चांगला चोप द्यायला. तुम्ही काय काळजी करू नका. चोप तर द्यायला जा. बस खाली. ए वया काढा रे वया. घरपडाचे वया काढा. कोण आहे रे? ओ काही बारक बारक म्हणलो. ए बारक्या वादडील मग तुला. कोण म्हणलं मग? शांत बस बर का मारील. घरपडाचे वया काढा. तुझ्या मला काव बसला. ए कोण रे बाटक? या डायरेक्ट मारते तोंडावर. ए बाटक्या अंड्या एवढा दिसतोयस का? तुझ्या एवढी पोर असती मला नापास झाली म्हणून या वर्गात आहे.
घरपाट केलायस काय? नाहीला का? मी पण नाही केलेला. तू केलास काय घरपाट? नाही केलेला का? वय घरपाट केलास का? नाही केलाय बाबा घरपाट. काय बोलताय? काय बाजार काय घरपाट जेव्हा काढा पटापटा. कुठं आहे घरपाट? ऐ शिर्या पुढे या. घरपाट कोण आहे तुझा? घरपाट. हा घरपाट. घरपाट. घरपाटच. घरपाट. माकडा तुला तीन दाव सांगितलं की कुठं आहे घरपाट? सर माझा तर लिहून झालाय घरपाट. पण पण काय? पण माझे वय नाण्यांनी लिहा. कुठं आहे नाण्या? नाण्या झालेला नाही. कुठे गेला देव? वारला. त्याचा पाहुणा वारलाय तिकडे गेलाय. दोन दिवसांनी येणार आहे. त्याच्याकडनं घेऊन देतो की वय तुम्हाला. बर बर जमल. सर बसू का? अरे बसू का कुठं? इथं उभारा. इथं पितळाकडे तोंड करून उभारा. असा ज्यांचा घरपाट झाल्या नाही त्याची लय चोपणार आहे आज मी. वैद्या तुझा घरपाट झालाय का? तुला आणि काय झालं रडायला? सर माझा घरपाट झालाय. पण पण काय? कुत्र्यानं खाल्ला. हा ठीक असं काय? माझा घरपाट नुसता लिहून झाला होता. तेवढ्यात माझी आईन म्हणली कुत्र्याला भाकरी टाक. मग मी भाकरी टाकाय सोडून घरपाटाची वही टाकली. कुत्र्यानं खाल्ली. अरे अरे वाईट झालं बघा. लय वाईट झालं. असा पुढे यायचं. उभारा उभारा. हा ओके. हा बसू का आता? अरे बसू का कुठे? येतो वरा तिकडं आण करून. इरपण्या तूट. तुझा झाला का घरपाट? माझी घरपाटाची वय माझ्यानं खाल्ली. काय? अरे तुझं पण लय वाईट झालं बघ. तुझा रे माझी वय म्हशीनं खाल्ली. अरे अरे तुझी कोणी खाल्ली? माझी गारीन. काय? गारीन ठेवलेली का? तू ठेवलेली? मी ठेवलेली पण गारीन नेली. बर बर तुझी कोणी खाल्ली? माझी उंदरानं खाल्ली. बर 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 ठीक आहे. असं वय उभा राहा. तुम्ही उभा राहा. मी बसू का? नाही बाकी त्या नवीन वरती आले. आता वळीन उभा राहा. वळीन वळीन. एक सवन उभा राहा. तुम्ही एका सवन उभा राहा. एका सवन उभा राहायला जागा नाही बघा मला. अरे माकडा तिकडं उभा राहा. चल वळीन उभा राहा. आता असं ढोंगर मार काढा. है तिकडे 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 तोड. दुपारच्या सट्टीत कोणी डबा खायचा नाही. सगळ्यांनी घरपट लिहून तयार ठेवायचा. दुपार नंतर माझा तास आहे. बघणार आहे घरपट एका एकाचा. बरोबर सांगून ठेवतो नाहीतर पुढच्या वेळी वय तुटी येतो बघा. बसू का? बसा. हाय भूताणे सर. हाय फरसाने मॅडम. हाऊ आर यू? नमस्ते. तुम्ही कसे आहात? आय एम ऑल्सो फाईन. आईला हे पुटाने काय करते? बाकी ह्या साडीत तुम्ही एकदम छान दिसता बघा. थँक्यू. चला चला मॅडम. ही घ्या तुम्हाला छडी मायातर्फे गिफ्ट. पोराला फिरपून काढा बघा. बर बर चालत. बर मुलांनो मी आज तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. बघूया कुणाला काय काय येते. ओके. मला सांगा सैफ अली खान आणि करीना कपूरच्या मुलाचं नाव काय? तैमूर. बरोबर. मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नात किती खर्च आला? 1,000 कोटी. छान. आणि 2023 ची IPL क्रिकेटची ट्रॉफी कोणी जिंकली होती? चेन्नई सुपर किंग्स. वा एकदम बरोबर. आता मला सांगा कृष्णा नदी कुठे उगम पावते? मूर्खांनो नको त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर येत आहेत आणि अभ्यासातलं काहीच येत नाही. मूर्ख कुठले? ए तू उठ रे. तू मला सांग कृष्णा नदी कुठे उगम पावते? इथं. इथं म्हणजे कुठे? शाळेबाहेर? नाही मुंबईत. अरे आलाय का? महाबळेश्वर मध्ये उगम पावते. तुम्हाला माहिती तर मला कशाला विचारते? मूर्ख कुठला? बस खाली. ए तू उठ रे. काय? हा तू मला सांग महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर कोणतं? सज्जन आणि गुरुजन वर्गाने येथे जमलेले माझ्या बालमित्रांनो आज तुम्हाला मी शिखराबद्दल माहिती सांगणार. भाषण सांगतस का इथं? आम्हाला भाषण सांगितलं उत्तर सांगायचं वय. बर बाबा सांग. सज्जन आणि गुरुजन वर्ग प्रश्न काय होता? महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर. शिखरुबाईच. काय शिखरुबाई? कळसुबाई येते.
कळसुबाई हो आणि तू कुठे असलास शिकरूबाई शिखर उंच आहे म्हणून शिकरूबाई एवढं सोपं आहे नवी काय सुद्धा येत नाही गंड नुसते सगळे अहो मॅडम तुम्हाला येते तर आम्हाला कशाला विचारताय बरोबर का नाही बाबा ए चिऱ्या पुढे तेरा क्या होगा काल्या हे वाच काय लिहिले पुस्तकात हा बघते जाता कुणाकुणाला काय येते काय नाही ते बिगर शेती जमीन असल्याशिवाय मजन माल ही काय हक्क 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 क्षेत्रफळ कमी होताना दिसत आहे का कमी होते मॅडम तू वाचायचं काम कर आधी मग पुढचे प्रश्न विचार गुरमित भूमी वन भोजन काय गुरमित बघू ग्रामीण भूमी उपयोजन उपयोजन आहे ग्रामीण भूमी उपयोजन आणि काय अरे काय वाचताय तुम्ही मी तुमच्यापेक्षा लहान होते ना तेव्हा अशी फाड फाड वाचायचे तुम्हाला शिक्षक चांगले गावला असतील हो आमचं नशीबच चांगलं नाही काय काय म्हणलं काय नाही जा खाली मूर्ख कुठले बरोबर आवडतो आवडतो थांब काय लगा तुम्ही ते वाकड्या सरला मेहतायसा नुसती भीती राहायचा तुम्ही आणि वाकडे सर आता पुढे आलो तर पुढे आलं तर त्या बुरट्याला म्हणणार काय अरे तुझी नटक सर तुमचा तास का वाय माझाच तास आहे आता चल जाऊतोच तुला अरे फड बघी वाकडा तुम्हीच फड बघा खोड थटला जाताच काय काय नाही काय नाही जावा काय फड बघा तर नाही ती काय नाही ती वाकडा अय्यो पुटाले सर जरा पुढे बघा की अहो तुम्हाला काय आलं पाहिजे तुम्ही कॉर्न मारून येत आहे हॉर्न वाजवायचं असत हॉर्न वाजवायला मी गाडी कुठे घेऊन आलोय मग ती पाणी वाजवायची गावात अजब वराच शांत बसा एक साथ नमस्ते हा नमस्ते नमस्ते बसा खाली गावात बरं झालं मुत्तारीत मी सराला काय काय म्हणलं ती सराच्या लक्षात नाही वाचलो हे वैब्या तपडे काय सर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे काय रक्ता शपथ मुत्तारीत तुम्हाला काय म्हणलं नव्हतं सर सॉरी चुकलं माझं काय झालं तुमचं अरे गणिताचा प्रश्न विचारतोय त्याचं उत्तर दे गणिताचा प्रश्न विचारा एक प्लॅटफॉर्म आहे 2 किलोमीटर लांब आहे आणि वादळी वारं सुटलंय हा इजाचा मग तिथे कुत्री बघते ती फड जायच्या मी काय गोष्ट सांगायला लागलो मग गोष्ट सांगितली का सुरुवात कशाला म्हणताय मला आपली गोष्ट सांगताय म्हणून भेटत मी गप आहे एक प्लॅटफॉर्म आहे 2 किलोमीटर लांब आहे वादळी वारं सुटलंय एक ट्रेन 60 किलोमीटरच्या स्पीडनं आली मुंबईवरनं दिल्लीला गेली तर माझा प्रश्न असा आहे की माझं वय किती माझं वय किती सांग खरं सांगू हा 50 वर्ष शाबास पण तू हे गणित सोडवलंस कस त्याचं काय आमच्या मामाचे ते खोळा बाबा आहे जगू नावाचा तो पण सेम असं तुमच्याकडे प्रश्न विचारतो बघा त्यामुळे सांगितलं सेम तुम्ही त्याच्याकडे दिसताय बघा असा असा तुम्हाला खोळा बाबा म्हटला येऊ बस खाले ते जगू पण असं म्हणतो बस खाली बस खाले ए शांत बसा मला सांगा सगळ्यात वेगवान काय सर सगळ्यात वेगवान विमान असतं नाही सर रॉकेट सर बुलेट ट्रेन सर लाईट लाईट बटन दाबलं की लगेच लागत नाही सर मनातलं विचार सगळ्यात वेगवान बरोबर नाही सर ना लाईट ना विचार सगळ्यात वेगवान जुलाब बघा हा ती कसं काय रात्री माझ्या पोटात कळ आली आणि मी संडासून जायचा विचार करेपर्यंत आणि लाईटीचं बटन दाबेपर्यंत जुलाबानं काम केलं बघा चादर फाडून बाहेर तुम्हाला सांगतो पिचकारी स्पीडच लय वाईट शांत बसा घाण्यारडं कुठलं अभ्यास करत बसा पुटाने सरांचा तास आहे आता अरप्या पुटाने सरांना दुपारी घरपाट पूर्ण करायला सांगितलं केलास का नाही लगा मग चल पळून जाऊया सर याच्या आधी चल तास बोलूया चल चल अरे कुठे गेली ती काय माहित कुठे गेली अरप्या भावा दप्तर आणला असतं बरं झालं असतं एक तास बुडवण्यापेक्षा डायरेक्ट शाळा बुडवून घरलाच गेलो असतो होय लगा सुरू आलं नसलं अजून चल जाऊन आणूया चल चल माकडा कुठं निघालाय सर आमची आजी वारलेली नाही आताच बघून आलाय मी तुझ्या आजीला वारलेल ना वारील जाणार आहे आजी स्टँडवर सुटून आलो असतो बस इथं बसतो
तिच्या आईला बरं झालं वैभवर गेलो ना चक्कर इकडे गाम त्या खुट गेलेला पळून जात होतास काय सुसूला गेलतो सर सुसूच्या इकडे या जरा जर जागेला उठलास तर सुसू येस तर मारीन बघ बर बर बाय जागेवर माझं नाव सांगितलंस मी माकडा मग काय एकटा पळून जातोस काय हरकलास की परत अरे पोरानो मी तुम्हाला दुपारी काहीतरी करायची आठवण करून द्यायला सांगितलेली बघा सर तुम्ही हातावर चालून दाखवणार होता ए गपाई काय मी सांगू नको सर गर पाट सर गोष्ट गोष्ट सांगणार होता गोष्ट हा हा गोष्ट गोष्ट सांगणार होतो बहुतेक बर गोष्ट सांगतो पण गोष्ट सांगून झाल्यावर तुम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीतनं काय बोध मिळाला काय शिकाय मिळालं तुम्हाला ती एकाने वळीनं सांगायचं बघा चालतंय का हो सर तर सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका फार फार वर्षापूर्वीची मागच्याच वर्षीची गोष्ट आहे म्हणजे फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एक लाकूड गोट्या होता सर लाकूड गोट्याने जर लाकूड तोड्या असेल हा ए माकड तोड्या लिंक तोडू नको मला आठवू दे एक लाकूड तोड्या होता त्यो एका विहिरी जवळच्या झाडावर लाकूड तोडीत होता लाकूड तोडता तोडता त्या लाकूड गोट्याच्या लाकूड तोड्याच्या हातातली कुऱ्हाड त्याच्या हातातून निसटली आणि स्विंग दिशी खाली जाऊन विहिरीत पडली माझी कुऱ्हाड पाण्यात पडली कुऱ्हाड पडली माझी कुऱ्हाड पाण्यात पडली म्हणून लाकूड तोड्या विहिरीच्या काठावर रडत बसला तेवढ्यात अचानक पाण्यातन एक परी वर आली बुडुक परीच्या हातात एक सोन्याची कुऱ्हाड होती लाकूड तोड्याकडे बघून परी म्हणाली लाकूड गोट्या लाकूड तोड्या उठ लाकूड तोड्या ही घे तुझी कुऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड ती माझी नऊ कुऱ्हाड धरा मग परीनं त्याला चांदीची कुऱ्हाड दिली ही घे तुझी कुऱ्हाड हा चांदीची कुऱ्हाड ती पण माझी नाही कुऱ्हाड त्यानंतर परीनं त्याला त्याची चपटी लोखंडी कुऱ्हाड दिली ही तर आहे ना तुझी कुऱ्हाड हा बघा ही आहे माझी कुऱ्हाड शब्बास लाकूड तोड्या तुझ्या प्रामाणिकपणावरती मी खुश झाले तू सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड न घेता तुझी लोखंडाची कुऱ्हाड घेतलीस त्यामुळे ह्या दोन्ही कुऱ्हाडी तुला बक्षीस म्हणून ठेव तथास्तु त्यानंतर रामू लाकूड तोड्याची ही गोष्ट सगळ्या गावावर पसरली तस गावातला एक विश्ल्या नावाचा लाकूड तोड्या त्या विहिरीवर लाकड तोडाय गेला हीच विहीर दिसत्या ह्या हिरीत कुऱ्हाड टाकून देतो माझी परी सोन्या चांदीच्या कुऱ्हाड घेऊन येत्या असा विचार करून त्या विश्ल्या लाकूड तोड्यानं तिची कुऱ्हाड मुद्दामच पाण्यात टाकली आणि विहिरीच्या कडेला खोट खोट रडत बसला माझी कुऱ्हाड पाण्यात पडली आता मी काय करू या गरीबाची कुऱ्हाड पाण्यात पडली बालका उठ का रडतोयस माझी कुऱ्हाड पाण्यात पडली ही घे तुझी कुऱ्हाड सोन्याची कुऱ्हाड ही नाही माझी सोन्याची कुऱ्हाड आता कुठली कुऱ्हाड देते बघूया मग ही घे तुझी कुऱ्हाड हा चांदीची कुऱ्हाड ही पण नाही माझी कुऱ्हाड मग ही तरी आहे का तुझी कुऱ्हाड हा हीच आहे माझी कुऱ्हाड ठीक आहे मग जा आता घरी हा ओय घरी कुठं ती सोन्या चांदीच्या कुऱ्हाडी बक्षीस दे की मला नालायका गप्प बस तू मुद्दाम पाण्यात कुऱ्हाड टाकलीस ती माहित आहे मला बर ही कुऱ्हाड घेऊन ती चांदीची तरी द्या तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं त्या रामू लाकूड तोड्याला सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड मिळाली ती कुऱ्हाडी कुठं श्रीमंत झाला
पण विष्ण्याला काहीच नाही मिळालं. तर मला सांगा या गोष्टीत तुम्हाला काय बोध मिळाला, काय शिकायला मिळालं सांगा. कोण सांगतय? बघा विष्ण्याला कुल्फी मिळाली तेव्हा त्याला कुल्फी खायला पाहिजे होती. माकडा कुल्फी काय काढली काय काय होती ती कुराड. हा विष्ण्याला ती सोन्याची कुराड मिळाली का नाही तेव्हा ती कुराड घेऊन त्यानं पळून जायला पाहिजे होत. मूर्ख आहेस तू. कोण सांगतय? सर सर विष्ण्याला त्या पहिल्या दोन कुराड्या मिळाल्या का नाही त्या पहिल्या दोन कुराड्या घेऊन परीला पाण्यात टाकून पळून जायला पाहिजे होत. नाही छान आहेस तू. दुसरं कोण सांगतय का? सर विष्ण्याने परीवर लगीन करा पाहिजे होत म्हणजे दोन्ही बी कुराड्या विष्ण्याला मिळाल्या असत्या. पाया निकड तुझ धन्य आहेस तू. माकडा काय मी सांगता उठायच ना. बोध असा मिळाला गोष्टीतलं कि माणसानं प्रामाणिक वागलं पाहिजे म्हणजे त्याला देव मदत करतो. आणि प्रामाणिक वागलं नाही की काय मिळत नसत या. हा बर थांबा बसा खाली. मी तुम्हाला घरपट करून आणाय सांगितलेला. कोणी कोणी घरपट केलाय सांगा. अय उठ. तू घरपट केलास का दुपारच्या सुट्टीत? नाही. काय काय इकडे आवो. मी इकडे तमन्ना. आओ इकडे या. बस जरा आलोच. ए तमन्ना कशाला शाळेत आली सगळं तू? इकडे या जरा काम आहे. तुला 50 वेळा सांगितलं बघ शाळेत यायला जाऊ नकोस तू. एकच काम आहे माझ. काय आहे सांग. मग पुटाणे सरांना दुपार सुट्टीत घरपाट पूर्ण करायला सांगितलेला. आपण केलेला नाही आता पुटाणे सर लई मारणार आहे. काहीतरी आयडिया केली पाहिजे. काय करायचं? ते सगळं जाऊ दे. पण तू आत्ता कशाला आले सांग मला. आपल्या पोराच्या लग्नात माझ्या आईला बहिणीला तुम्ही साडी घ्यायची बघा. अगं आपलं पोरगा आत्याच्या 5-6 वर्षाचं आहे आणि त्याचं लगीन कवा होयच तेव्हा साडी घ्यायची ती. आत्ता सांगायला काय अक्कलच नाही या बायला. पण घ्यायची साडी. अगं घेणार पळ तू. आईला तमन्ना म्हणजे डोक्याला तापच आहे. ए कोणी कोणी घरपट केलेला आहे उभा राहा. तुमची साल्टीच काढतो बघा आज. वळीन उभा राहा वळीन. शाळा सुटली म्हणून वाचलीत गाते. पुटाणे सर एवढ्या लवकर घंटा कोणी वाजवली? आताशी तर 3 वाजले. काय 3 वाजले? हा आज शिपाई पण आलेला आहे. मग कोणी वाजवली असेल घंटा? वैभ्या काय ना? काय नाही सर दफ्तर नाही आलं होतं शाळा सुटली. पण काय बी म्हणा वाकडे सर घंटा कुणी वाजवली माहित नाही पण 1 नंबर वाजवली. आपल्या शिपाई पेक्षा भारी वाजवली बघा. त्या वाजवणाऱ्याला बक्षीस द्यायला पाहिजे. मी तर 500 रुपये बक्षीस देणार घंटा वाजवणाऱ्याला. सर मी घंटा वाजवला त्या 500 रुपये. नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.